विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या मॅथ्स पार्ट वन या पुस्तकातील फोर्थ चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग यातला प्रॅक्टिस सेट 4.2 सुरू केलेला होता. त्यातलं थर्ड एक्झाम्पल काय आहे बघूया. अमीर एंटरप्राइजेस परचेस्ड चॉकलेट सॉस बॉटल्स अँड पेड GST ऑफ ₹3,800. ही सोल्ड दोज बॉटल्स टू अकबरी ब्रदर्स. पहिलेपासून सांगते, पहिल्यांदा जेव्हा चॉकलेट सॉस बॉटल्स परचेस केल्या, परचेसिंगच्या वेळेला 3,800 रुपीज एवढा GST पे केला आणि मग ही सोल्ड दोज बॉटल्स टू अकबरी ब्रदर्स. सोल्ड म्हणजे जेव्हा त्या बॉटल्स विकल्या. कलेक्टेड GST ऑफ ₹4,100 तेव्हा एवढा GST कलेक्ट केला. पहिला जो GST आहे ना पे केलेला, त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट. आमिर एंटरप्राइजेस यांच्यासाठी इनपुट टॅक्स क्रेडिट हा आहे ₹3,800 आणि आउटपुट टॅक्स आहे ₹4,100. ओके, त्यानंतर काय केलं बघा. मयंक फूड कॉर्नर परचेस्ड दोज बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रदर्स. मयंक फूड कॉर्नर वाल्याने त्या बॉटल्स अकबरी ब्रदर्स कडून विकत घेतल्या अँड पेड GST ऑफ ₹4,500. फाइंड द अमाउंट ऑफ GST पेएबल ऍट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड CGST अँड SGST. सगळ्यात पहिल्यांदा आमिर एंटरप्राइजेस साठी इनपुट टॅक्स क्रेडिट आहे 3,800. इनपुट टॅक्स क्रेडिट आपण कशाला म्हणतो, जेव्हा आपण वस्तू विकत घेतो त्यावेळेला जो GST भरतो त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो आणि मग त्या वस्तू विकताना जो टॅक्स आपण भरतो त्याला आउटपुट टॅक्स म्हणतो. मग आमिर एंटरप्राइजेस साठी आपण GST पेएबल काढू शकतो. GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स आहे 4,100 आणि ITC आहे 3,800. वजाबाकी केली तर उत्तर येईल 300 रुपये. हा झाला GST पेएबल. आपल्याला CGST आणि SGST पण काढायचे. पेएबल CGST अँड SGST दोन्ही इक्वल असतात म्हणून इक्वल टू पेएबल SGST. हे दोन्ही GST हाफ. पेएबल GST हाफ. पेएबल GST किती आहे? 300 रुपीज. 300 हाफ म्हणजे ₹150. हे झालं एक ट्रेडिंग. ही एक स्टेज झाली ट्रेडिंगची. आता दुसरी स्टेज कोणासाठी आहे? अकबरी ब्रदर्स साठी. अकबरी ब्रदर्स साठी कस काय? कारण अकबरी ब्रदर्स वाल्याने पहिल्यांदा आमिर एंटरप्राइजेस कडून त्या सॉस बॉटल्स विकत घेतल्या आणि मग त्या मयंक फूड कॉर्नरला विकल्या. मग जेव्हा विकत घेतल्या, अकबरी ब्रदर्स कलेक्टेड आमिर एंटरप्राइजेस कलेक्टेड GST ऑफ ₹4,100 फ्रॉम अकबरी ब्रदर्स. मग अकबरी ब्रदर्स साठी हा जो GST आहे ना, हा आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. परत एकदा सांगते, ट्रेडिंग कसं आहे. पहिल्यांदा आमिर एंटरप्राइजेस, तिथून अकबरी ब्रदर्स आणि मग तिथून मयंक फूड कॉर्नर. ज्या वेळेला आमिर एंटरप्राइजेसने बॉटल्स विकत घेतल्या तेव्हा त्याने GST भरला 3,800 रुपये आणि मग त्याने अकबरी ब्रदर्सला विकल्या. विकताना त्याने GST कलेक्ट केला 4,100. हा GST आमिर एंटरप्राइजेसने कलेक्ट केला पण दिला कुणी? अकबरी ब्रदर्सने. म्हणजे अकबरी ब्रदर्स साठी हा ITC झाला, इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि मग जेव्हा तो मयंक फूड कॉर्नरला विकला तेव्हा 4,500 रुपये भरले. तर अकबरी ब्रदर्स साठी हे झाले आउटपुट टॅक्स. म्हणजे हाच याच्यासाठी आउटपुट टॅक्स आहे आणि याच्यासाठी काय आहे? इनपुट टॅक्स क्रेडिट. जो आपण माल विकत घेताना टॅक्स भरतो त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट आणि माल विकताना जो टॅक्स कलेक्ट करतो त्याला म्हणतो आउटपुट टॅक्स. मग अकबरी ब्रदर्स साठी आउटपुट टॅक्स आहे 4,500. मग आता GST पेएबल. पेएबल GST म्हणजे काय असतं? जो GST गव्हर्नमेंटला पे करायचा बाकी आहे तो जर काढायचा असेल तर आउटपुट टॅक्स मधून
इनपुट टैक्स क्रेडिट माइनस करायचा, 4500 मधून 4100 गेले तर ₹400. ओके, हा झाला पेएबल जीएसटी. पण आपल्याला पेएबल सीजीएसटी आणि एसजीएसटी पण काढायचे, ते काढणं सोपं आहे. पेएबल सीजीएसटी अँड पेएबल एसजीएसटी बोथ आर हाफ ऑफ पेएबल जीएसटी. मग असं लिहायचं, पेएबल जीएसटीचा हाफ, याला दोन्ही डिवाइड करू, 400 डिवाइडेड बाय 2 दॅट इज इक्वल टू ₹200. हे 400 आहेत, 400 ला 2 ने भाग दिला तर उत्तर येईल ₹200. तर फर्स्ट स्टेज, जेव्हा फर्स्ट स्टेज आहे ट्रेडिंगची, त्यावेळेला जीएसटी आहे ₹300, पेएबल सीजीएसटी आणि एसजीएसटी आहे ₹150, आणि दुसऱ्या स्टेजला पेएबल जीएसटी आहे 400 आणि पेएबल सीजीएसटी आणि एसजीएसटी आहे ₹200. लक्षात घ्या, आमिर टू अकबर आणि अकबर टू मयंक ही अशी चेन आहे, ट्रेडिंग चेन म्हणतो आपण याला. जो एकासाठी इनपुट टॅक्स क्रेडिट असतो तो दुसऱ्यासाठी आउटपुट टॅक्स असू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे गणित आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे.